नमस्कार. आपल्या विरोधीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आता आपण आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने राज्यातील 36 जिल्ह्यात माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींनी लाभार्थी मार्फत धन्यवाद मोदीजी या अभियानाअंतर्गत 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर संपूर्ण महाराष्ट्रात 6013 किलोमीटरचे अभियान सुरू आहे. धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय अनुपजी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने कामगार मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष यांच्यासह उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय पवार, जिल्हाध्यक्ष सूरज अहिरराव, प्रदेश विधी सल्लागार ॲडव्होकेट किशोर जाधव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी, गिरीश भांबरे व महिला जिल्हाध्यक्ष सुनीता सोनार, हेमंत चौधरी यांचे व लाभार्थींशी संयुक्त बैठक व मेळावा पाड बाजार धुळे या ठिकाणी पार पडला. या मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे श्री गणेश ताटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगार मेळावा संपन्न झाला. यावेळी श्री गणेश ताटे, जिल्हाध्यक्ष सूरज अहिरराव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विजय पवार, ॲडव्होकेट किशोर जाधव, ज्ञानेश्वर माळी, माजी महापौर चंद्रकांत सोनार आदी मेळाव्याच्या वेळी कामगार उपस्थित होते. संख्येने उपस्थित असणारे बंधू आणि भगिनींना आज आपल्या शहरामध्ये धन्यवाद मोदीजी अभियानाच्या निमित्ताने येत असताना आपल्या शहराची पार्श्वभूमी आणि कोरोना काळामध्ये कामगार मोर्चाच्या वतीने जे केले गेलेले काम आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून महापौर साहेब आम्ही नेहमी पाहत असतो. सरोज नेहमी मला टॅग करून त्या ठिकाणी टाकत असतो आणि खऱ्या अर्थाने सुरजने जे काम केलेलं आहे ते आपल्या सर्वांच्या समोर जे प्रसिद्धी माध्यमांनी वर्तमानपत्रांनी जी दखल घेतलेली आहे तो फ्लेक्स या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर लावलेला आहे. धन्यवाद मोदीजी अभियानाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवास करत असताना जवळजवळ 6000 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही आपल्या शहरामध्ये आलेलो आहोत. या अभियानाची सुरुवात भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेतून दिनांक 28 सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयामध्ये या अभियानाची घोषणा केली गेली आणि या अभियानाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी 2 ऑक्टोबर रोजी झाली आणि या अभियानाचा पहिला टप्पा 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडांच्या जयंतीदिनी महाराष्ट्र राज्यातून जवळजवळ 15 लाख पत्र त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे आणि हे अभियान 2024 च्या लोकसभाच्या निवडणुकापर्यंत सातत्याने त्या ठिकाणी धन्यवाद मोदीजी अभियान चालू आहे. धन्यवाद मोदीजी अभियान काय आहे प्रथम तर आपल्या कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांनी लाभार्थ्यांकडनं धन्यवाद मोदीजी आशयाचं पत्र लिहून घेत असताना त्यांच्याशी काय चर्चा करायला हवी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळजवळ 31 ऑक्टोबर पासून या ठिकाणी प्रवास करत आहोत. या ठिकाणी प्रवास करत असताना मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर, ठाणे, पालघर, वसई, विरार, नाशिक करून आज आपल्या शहरामध्ये या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थाने आलेलो आहे. धन्यवाद मोदीजी अभियान काय आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडनं लाभार्थ्यांकडनं पत्र का लिहून घ्यायचं आहे हा आशय डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवास करत असताना भारत सरकारच्या ज्या असणाऱ्या विविध 158 प्रकारच्या योजना आहेत त्या योजनांपैकी प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने 36 योजना त्या ठिकाणी निवडल्या गेल्या आणि महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 12.5 कोटी जरी असली तरी या 36 योजनांचे लाभार्थी जवळजवळ 6 कोटीच्या घरामध्ये आला लाभार्थी आहेत आणि निवडणुका जर आल्या 2019च्या निवडणुकीचं आपण अनालिसिस केलं तर 1,01,47 मतं त्या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीला पडली. प्रत्यक्षात लाभार्थी 6 कोटी, मतदारांची संख्या 1,47,00,000. भारत सरकारच्या वतीने खऱ्या अर्थाने आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अहोरात्र काम करून हा देश यशस्वी शिखरावरती नेण्यासाठी खऱ्या अर्थाने मेहनत घेत आहे
विविध योजनांच्या माध्यमातून आमच्या सर्वसामान्यांना त्या ठिकाणी विविध योजनांचा लाभ मिळत आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थाने एखाद्याने जर आपल्याला मदत केली तर त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण त्याला आभारी आहे, धन्यवाद असं म्हणतो. आजच्या बातमीपत्र संपले, पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात.